the bell icon on the YouTube app and never miss another update. Welcome student, Kopargaon Taluka Education Society che KB Rohmare Kala Vanijya va Vidyana Kanishtha Mahavidyalaya Kopargaon ayojit. या ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजीत वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे भारताची लोकसंख्या प्रकरण आहे त्या लोकसंख्या प्रकरणामध्ये जो विस्फोट भारतात लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे त्याबद्दल जे काही प्रतिबंधक उपाय महाराष्ट्र शासनाने केले त्या संदर्भात माहिती पाहिली. ती माहिती पाहताना साधारणपणे पाहा तुम्हाला मी सांगितलं की जो फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम तो 1952 सुरू करण्यात आला होता. त्यात बऱ्याच काही त्रुटी होत्या. मग त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा एकदा या फॅमिली प्लॅनिंगचं रूपांतरण कुटुंब कल्याण कार्यक्रमात फॅमिली वेलफेअर प्रोग्राम त्याच्यामध्ये करण्यात आलं 1979 ला. त्यानंतर पुन्हा 2000 साली जे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी त्याला तुम्ही म्हणतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. त्या अंतर्गत देशामध्ये पॉप्युलेशन कंट्रोल कसं केलं जाईल त्याचप्रमाणे लोकसंख्या ही एक महत्वाचा भाग आहे देशाचा. देशातील लोक हे देशाचा एक महत्वाचा भाग आहे म्हणून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुधारणा कशा होतील त्यांचं आयुर्मान कसं वाढेल आरोग्यविषयक सोयी सुविधा त्यांना कशा उपलब्ध होतील या सर्व गोष्टी विचारात घेऊन 2000 साली एक नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी राबवण्यात आली. त्यानंतर पहा आज आपण लोकसंख्या ही एक मानवी संसाधन आहे आणि त्या मानवी संसाधनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक विकासामध्ये माणसाची काय भूमिका आहे मानवी संसाधनाची काय भूमिका आहे या संदर्भात माहिती आपण आजच्या लेक्चरला घेणार आहोत. तर पहा आजच्या लेक्चर मध्ये लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे. पहा तुम्हाला याआधी सांगितलं मी की नैसर्गिक फॅक्टर आहे नॅचरल फॅक्टर्स. उत्पादनाचे जे चार घटक आहे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक यामध्ये श्रम आणि संयोजक या दोन हे जे दोन घटक आहे ते सजीव घटक आहे. लक्षात ठेवा कुठलंही प्रोडक्शन घ्यायचं असेल जमीन किंवा भांडवल हा निष्क्रिय घटक आहे. मग सक्रिय घटक कोण आहे तर श्रम किंवा संयोजक. आणि श्रम किंवा संयोजक हे कोण आहे तर हे मनुष्य प्राणी हे मानवामध्ये अंतर्भूत मानवाच्या अंगभूत असणारे गुणधर्म आहे. त्यामुळे कुठल्याही देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशाची लोकसंख्या किंवा त्या देशाची जी पॉप्युलेशन आहे ती सर्वात महत्वाची मॅटर करते. लोकसंख्येच्या बाबतीत तुम्हाला मी याआधी लेक्चरला सांगितलंय की दोन प्रकारची लोकसंख्या असते एक प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आणि अनप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन. उत्पादक लोकसंख्या आणि अनउत्पादक लोकसंख्या. आता उत्पादक लोकसंख्या की प्रत्यक्ष उत्पादन क्रियेमध्ये जे प्रोडक्शन मेथड आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारी लोकसंख्या मध्ये एज फॅक्टरनुसार काउंट केलेली आपल्याकडे साधारणपणे 15 वर्ष ते 60 वर्ष वयापर्यंत लोक उत्पादन प्रक्रियेत सहभागी असतात. त्यामुळे 15 वर्ष ते 60 वर्ष वयापर्यंत जी पॉप्युलेशन आहे ती प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. जन्मापासून 15 वर्षापर्यंत तो बाल्यावस्थेत असतो त्यामुळे ती आहे अनप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन. आणि साधारणपणे 60 वर्षानंतर तो रिटायर होतो त्यामुळे ती आहे पुन्हा अनप्रोडक्टिव्ह म्हणजे 60 वर्षानंतरचे जे व्यक्ती आहेत त्या अनप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन मध्ये काउंट होतात. मग कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशात असलेल्या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन नुसार होत असतो. उत्पादक लोकसंख्या जास्त असेल त्याचप्रमाणे ती उत्पादक लोकसंख्या कशा प्रकारची आहे त्या उत्पादक लोकसंख्येचं आरोग्य कसं आहे त्या उत्पादन लोकसंख्येचा शैक्षणिक दर्जा कशा प्रकारचा आहे आयुर्मान कशा प्रकारचा आहे या सर्वांचा विचार करून मग त्या देशाची लोकसंख्या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन कशा प्रकारे देशाच्या विकासात हातभार लावते हे पाहता येतं. साधारणपणे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम त्याला तुम्ही UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 1990 अंतर्गत मानव विकासाची संकल्पना मांडण्यात आली. आता मानवाचा ह्युमन डेव्हलपमेंट मग या UNDP अंतर्गतच पहा पुढे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स
जे महबूब उल हक हे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी HDI त्याला तुम्ही ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवी विकासाचा निर्देशांक मानवाचा विकासाच्या दृष्टिकोनातून काही पैलूंना महत्त्व दिलं होतं त्यामध्ये आयुर्मान असेल व्यक्तीचं तो जन्माला आल्यापासून किती वर्ष जगतो साधारणपणे त्याचा ते आयुर्मान असतं त्याचप्रमाणे लिटरसी रेट आहे साक्षरता दर आहे या गोष्टींचा विकास मानवी विकासामध्ये इन्वॉल्व केला किंवा या गोष्टींचा या घटकांचा वापर करून मानवाचा विकास कितपत झालेला आहे प्रत्येक देशाचा त्यावरनं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार करण्यात आला त्याचप्रमाणे पहा मानव विकासात ही एक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय निवडीचा विचार केला जातो तसेच पहा एक साधारणपणे विकास म्हणजे काय मानवी विकास म्हणजे फक्त तुमचा आता एक असा विचार करा मानव म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी मग तुमचा विकास झाला म्हणजे फक्त तुमच्याकडचे पैसे वाढले किंवा पैसा रुपी उत्पन्न वाढलं म्हणजे तुमचा विकास झाला असं होत नाही बा तुमच्याकडे पैसा आहे त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं आरोग्य आहे पैसा खूप आहे पण तुमचं आरोग्य चांगलं नाहीये मग त्या पैशाचा फायदा होत नाही विकासाच्या दृष्टिकोनातून त्या पैशाचा काहीही फायदा होत त्यामुळे लक्षात ठेवा पैशाच्या जोडीला तुमचं आरोग्य हे देखील चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे म्हणूनच पहा एक समृद्ध मानवी जीवन ही एक प्रकारे समाजाची खरी संपत्ती आहे मग तुमचं जीवन समृद्ध कशा प्रकारे होऊ शकतं पहा फक्त पैसाच मॅटर करत नाही तिथे तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे तुम्ही वेल एज्युकेटेड असणं गरजेचं आहे पैसा खूप आहे एज्युकेशन काहीच नाही कोणीही तुमचं तुम्हाला फसवून जात आहे म्हणजे व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळे तुमच्या त्या पैशाचा गैरवापर दुसरे करताय अशाही काही घटना घडतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा विकास हा एक प्रकारे तुमचा सर्वांगीण विकास असणं गरजेचं आहे त्यामध्ये मग तुमचं आरोग्य असेल तुमचं एज्युकेशन असेल आयुर्मान असेल या सर्वांचा विचार करून मानवी विकास गरजेचा असतो आता असा हा जो मानवी विकास आहे आर्थिक विकासामध्ये मानवी साधन संपत्तीची जी भूमिका मनुष्य ही एक महत्वाची साधन संपत्ती पहा कुठल्याही देशाचा विकास त्या देशाची पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजेच काय तर त्या देशाचे जे करते हात आहे म्हणजेच पहा कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे जे लोक आहे प्रोडक्शन निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे श्रमबळ आहे ते त्या देशाला जर जास्त असेल तर नक्कीच त्या देशामध्ये उत्पादन जास्त प्रमाणावर घेतलं जाऊ शकतं म्हणजेच देशाची लोकसंख्या ही एक देशाची साधन संपत्ती आहे मग अशा ही साधन संपत्तीचा आर्थिक विकासामध्ये कशा प्रकारे काय भूमिका आहे पा जर लोकसंख्येच्या बाबतीत पाहिलं तर आर्थिक विकास अंतिम असून आर्थिक वृद्धीद्वारे तो प्राप्त होतो मात्र आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत पा आर्थिक विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि टप्प्याटप्प्याने घडत असत तसं आर्थिक वृद्धी ही दीर्घकाळात होणारी प्रक्रिया आहे आणि आर्थिक वृद्धी म्हणजे एक प्रकारे संख्यात्मक बदल आहे तर आर्थिक विकास म्हणजे एक प्रकारे गुणात्मक बदल आहे मग ते गुणात्मक बदल आणि संख्यात्मक बदल म्हणजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या कशा प्रकारे साध्य करायचं त्यासाठी मानवी साधन संपत्तीचा काय उपयोग आहे तर मानवी परिस्थिती सुधारण्यास मानवाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आर्थिक विकास आणि वृद्धी या दोनही संकल्पना महत्वाच्या ठरतात त्यानंतर पहा मानवी विकासाचे योगदान सामाजिक नागरिक अडथळे कमी करणे व राजकीय स्थैर्य आणणे यासाठी पण आहे राजकीय स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा मानवाचा विकास होणं पहा वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय शासनाला घ्यावे लागत असतात मग त्या निर्णयांची जाण लोकांना असणं गरजेचं आहे की शासनाने घेतलेले निर्णय त्यांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे फायद्याचे आहे किंवा शासनाने घेतलेले निर्णय त्यांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे धोकादायक आहे याची जाण सुद्धा लोकांना होणं गरजेचं आहे की जेणेकरून जर ते त्यांच्या दृष्टिकोनातून घातक असतील तर ते आवाज उठवतील त्यांच्यासाठी फायद्याचे असतील तर ते शासनालाही सहकार्य करतील अशा प्रकारे त्यानंतर पहा मानवी विकास केवळ उत्पन्नातील निवडी विस्तारणे नसून मानवी विकासाचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय हे सर्व पैलू पूर्ण करणे आहेत फक्त तुम्हाला सांगितले या आधी की फक्त तुमच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजे तुमचा विकास झाला असं नाही तुमचा विकास होण्यासाठी पहा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व जे पैलू आहेत त्यांचा त्या ते सर्व पैलू पूर्ण करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे त्यानंतर पुढे पहा की मानवी विकास शैक्षणिक सुविधांमुळे प्राप्त होतो एज्युकेशनल नॉलेज
तुम्हाला शैक्षणिक सुविधा जसजशा प्राप्त होत जातात तसतसे तुमच्या ज्ञानात भर पडत जाते आणि तुमच्या ज्ञानात पडणारी भर ही तुमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचं हित कशात आहे. व्हॉट इज गुड फॉर यू अँड व्हॉट इज बॅड फॉर यू, तुमच्यासाठी चांगलं काय आहे आणि तुमच्यासाठी वाईट काय आहे हे एज्युकेशन तुम्हाला शिकवतं. म्हणजे तुमचं जर वेल एज्युकेटेड असाल तर तुम्हाला लगेच समजू शकतं की तुमच्यासाठी हिताचं काय आहे, काय गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, हे सर्व तुम्हाला शिक्षणामुळे समजत असतं. त्यामुळे साधारणपणे महिलांमध्ये साक्षरता दर वाढविणे, जन्म दर कमी करणे, बालमृत्यू दर कमी करणे, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे याकरिता मानव संसाधन हे एक विकासाचे योगदान आहे. एक डेव्हलप पीपल साक्षर लोक असतील तर त्यांच्या दृष्टिकोनातून मग त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया त्यांच्या शिक्षणाला ते भेट देतात. एक साधारणपणे आपल्याकडे पण एक स्लोगन होतं की एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब साक्षर करते. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाला महत्व दिलं जातं. त्याचप्रमाणे जन्म दर कमी ठेवणे, छोटं कुटुंब सुखी कुटुंब यासारख्या संकल्पना आपल्यामध्ये राबवल्या जातात आणि एक विकासाचा भाग म्हणून जन्मदर देखील कमी करणे, वाढत्या जन्मदरावर आळा घातला तर नक्कीच आपल्याला जी साधने आहेत ती वेल युटिलाइज करता येईल, त्यांचा चांगला वापर करता येऊ शकतो. या सर्व गोष्टी साक्षरतेमुळे मानवाला ज्ञात होत असतात. त्यानंतर मानवी संसाधनाच्या विकासामुळे आयुर्मान व साक्षरता दर यामध्ये सुधारणा होते, त्यामुळे जगण्याचा दर्जा सुधारतो. आयुर्मान आयुर्मान म्हणजे काय तर जो लाईफ स्पॅन त्याला तुम्ही म्हणतात की किती वर्ष सरासरी आपल्याकडे 64 वर्षाचं आयुर्मान होतं. त्यामध्ये आता सुधारणा ज्या वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा होत आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला प्रोव्हाइड केल्या जात आहे. आपल्याला कशा प्रकारचा आहार घेणं, हेल्दी राहणं कशा प्रकारे हेल्दी राहता येईल या सर्व सुविधा तुम्हाला या औषध विज्ञान शास्त्रामध्ये किंवा त्याला तुम्ही काय म्हणतात की जे आपलं वैद्यकशास्त्र आहे त्या वैद्यकशास्त्राच्या सहाय्याने प्रोव्हाइड केलं जात आहे. त्यामुळेच पहा तुमच्या आयुर्मान वाढीमध्ये त्याचं चालना मिळेल. पूर्वीच्या काही काय होत होतं की बरेचशा साथीचे आजार वगैरे की ज्याबद्दल मानवाला कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दल माहिती नसायची आणि एक अशिक्षितपणा जास्त असल्यामुळे देखील डॉक्टरकडे जाण्याऐवजी बोंधू बाबांकडे जाऊन बरं होणं म्हणजे आजारातनं बरं होतं या अशा प्रकारची धारणा असायची. त्यामुळे मृत्यू दर जास्त होता. पण जसजसं साक्षरतेचं प्रमाण वाढलं, साक्षरतेच्या प्रमाणाबरोबर वैद्यकशास्त्रामध्ये झालेल्या सुधारणा यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत झाली. आयुर्मान त्याचप्रमाणे पहा जी साक्षरता दरही सुधारत गेला. लिटरसी रेट साक्षरतेच्या दरात जशी सुधारणा होती तसं मी तुम्हाला यादी सांगितलं पहा व्हॉट इज गुड फॉर यू अँड व्हॉट इज बॅड फॉर यू, तुमच्यासाठी चांगलं काय आहे आणि तुमच्यासाठी वाईट काय आहे या गोष्टीचं ज्ञान जर तुम्हाला झालं तर जे चांगलं आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं केला जातो. त्यानंतर पहा मानवी विकासामुळे संसाधन संशोधन व विकास यात मदत होते. जे रिसर्च आहे, रिसर्च करणारा कोण आहे, ह्युमन मानव. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च हे माणसाकडूनच लावले जातात. शोध लावणारा पण माणूस आहे आणि त्या शोधाचा वापर करणारा देखील माणूसच आहे. मग जर चांगल्या प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं, चांगल्या प्रकारचं एन्व्हायरमेंट तुम्हाला दिलं गेलं, चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला गेला तर त्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे शोध तुमच्या सहाय्याने लागू शकतात. त्यानंतर पुढे मानवी विकासामुळे मानवी उत्पादकता वाढते. ह्युमन प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता तुम्हाला सांगितलं मी की प्रत्यक्षपणे उत्पादन प्रक्रियेमध्ये तुम्ही जर सहभागी झालात. पहा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं एक डेफिनेशन तुम्हाला सांगितले मी की एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी, पहा राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना इथे हायलाइट करतो मी, देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मात्र राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर देशातील लोकांनी वस्तू आणि सेवा निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा देशातील लोक म्हणजेच देशाची जी पॉप्युलेशन आहे ती देखील महत्वाची आहे. त्यानंतर मानवी विकास ही संकल्पना सार्वत्रिक स्वरूपाची आहे. ती कमी विकसित व उच्च विकसित देशांना उपयुक्त ठरते. थोडक्यात मानवी विकासामुळे पूर्ण समाज बदलतो.
म्हणजे असं नाही की मानवी विकास फक्त विकसनशील देशांसाठीच गरजेचा आहे किंवा अविकसित देशांसाठी. मानवी विकास ही अशी संकल्पना आहे की जी विकसित विकसनशील आणि अविकसित अशा प्रत्येक देशांसाठी गरजेची आहे. अशा प्रकारे आजचं आपण हे जे लेक्चर आहे त्यामध्ये मानवी विकासाची विकासामध्ये ही आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनांची जी भूमिका आहे त्याबद्दल माहिती पाहिली. त्याचप्रमाणे पाहिजे खाली लोकसंख्या शिक्षण आता मानवी संशोधन विकासासाठी लोकसंख्या शिक्षण हे अनिवार्य आहे. मानवात शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं लोकसंख्याविषयक शिक्षण तुम्हाला फायदेशीर कशासाठी की लोकसंख्याविषयक शिक्षणामुळे वेगवेगळ्या प्रकारचा स्टॅटिस्टिकल डाटा तुम्हाला मिळतो. आपल्या देशाची लोकसंख्या किती, जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे, स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, परत जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण किती आहे, मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण किती आहे, आयुर्मान किती आहे, हे सर्व आपल्याला लोकसंख्या शिक्षणामुळे समजत असतं. आणि एखाद्या देशाचा विकास घडवायचा असेल, विकास कामासाठी त्या देशाचं पॉप्युलेशन किती आहे, त्यानुसार जे विकास कामं आहे त्यांचं डायरेक्शन ठरवलं जातं. त्यामुळे लोकसंख्या शिक्षण हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे पहा लोकसंख्या लाभांश. आता लोकसंख्या लाभांश ही काय कन्सेप्ट आहे? लोकसंख्या लाभांश हे भारतातील स्पर्धात्मक फायद्यासाठी आहे. लोकसंख्या लाभांश तेव्हाच मिळतो जेव्हा उत्पादक लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असते. आता प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन जर जास्त प्रमाणावर असेल, आता पहा तुम्हाला या आधी मी सांगितलं की 2016 साली जो आकडेवारी प्रसिद्ध झाली होती त्यानुसार भारताची जी प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे ती सर्वात जास्त आहे. म्हणजे साधारणपणे 15 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील लोकांची संख्या ही भारतामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे जी प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे त्यामुळे या लोकसंख्येचा लाभ नक्कीच भारताला होते. मागील महिन्यातच पहा बिल गेट्स यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की भारताची लोकसंख्या ही प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असून सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन भारतामध्ये आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भारताला होऊ शकतो किंवा त्या पॉप्युलेशनला एक प्रकारे चांगल्या प्रकारचं डायरेक्शन दिलं, योग्य प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला तर आज देशामध्ये आपला देश हा जागतिक महासत्ता हा नक्कीच होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आज आजच्या लेक्चरमध्ये जे प्रकरण 6 आहे भारताची लोकसंख्या या संबंधी संपूर्ण माहिती मिळवली. लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही महत्वाचे पॉईंट सांगितलेले आहे ते तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. काही आकडेवारी तुम्हाला काही इसवीसन सांगितले होते मागील लेक्चरमध्ये, साधारणपणे पहा कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी चालू झाला, त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी राबवलं गेलं, या संदर्भात पॉईंट्स युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.